पाहूयात एक संतप्त गावातील संतप्त ग्रामस्थांची बातमी. गेल्या काही दिवसांपासून या गावात पुढाऱ्यांना येथे गावबंदी आहे असा निर्णय घेतला असताना या घटनेने पुन्हा या गावात विविध चर्चांना उधाण आणलं आहे. संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे या कासारे येथे भेट देण्यासाठी गेले असताना त्यांना गावात प्रवेश न मिळाल्याने तेथून त्यांना काढता पाय घ्यावा लागलाय. 48 वर्ष प्रलंबित निळवंडे कालव्यांचे काम पूर्ण का केले जात नाही याचा जाब संगमनेर तालुक्यातील दुष्काळी जनतेने 7 वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेल्या माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी व संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांना कासारे तालुका संगमनेर येथील दुष्काळ पीडित महिला व पुरुष शेतकऱ्यांनी विचारून त्यांना गावात येण्यास मज्जाव केला आहे. आज त्या सारे जेवढ्या महिला जेवढ्या सगळ्यांना जवळजवळ 1-1.5 एकर पुढची जमीन तळेगावला छोटं आंदोलन झालं तरी तिथं पोलीस गाड्या माहिना एवढे आज मग एवढं पोलीस बंदोबस्त तुम्ही शेतकऱ्याच्या आंदोलनाला जर येतं तर मग तिथं काय तुमच्या गाड्याने गेल्या जो शेतकरी आरो येतो म्हणतात तुम्ही तिथं काय तुमच्या पोलीस गाड्या गेल्या नाही बंदोबस्तला का गेल्या नाही कलेक्टर का पाठवत नाही. प्रतिनिधी गणेश खेमनर दत्तात्रय घोलप यांच्यासह OS News.